खोटं बोलतोस ना ऋषी. ऋषी ऐक ना, सांग ना मला, तुला असं म्हणायचं नव्हतं ना? हा ऋषी, ऋषी कसं शक्य आहे? ऋषी, यू हेट मी. ऋषी नको ना ऋषी. कुठे चाललायस? थांब जरा, इकडे ये. ऋषी, बैस. आई नको ना रुंजी, बैस बैस सावकाश. काय रे, कोणाबद्दल काय विचार करतोस तू ऋषी? रुंजीचा तिरस्कार वाटतोय तुला का? तिने तुझ्यावर प्रेम केलं म्हणून? अरे भले तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं असेल की तुझी आजची अवस्था तिच्यामुळे झाली म्हणून, पण एवढा विचार कर ना ऋषी. तुझ्यावर एवढं प्रेम करणारी रुंजी, तुला एवढं जपणारी रुंजी मुद्दामून असं करेल? अरे तिनेच तुला दाखवलेली स्वप्न तीच का मोडेल? स्वतःच्या आयुष्याची फरफट का करून घेईल? अरे ही मुलगी तुझ्यासाठी स्वतःच्या जीवावर खेळते, त्याची तू अशी परतफेड केलीस? ती तुझ्यावर प्रेम केल्याचं नाटक करते असा आरोप केलास तू तिच्यावर? ऋषी, तुझा स्वतःवर, स्वतःच्या प्रेमावर विश्वास नाहीये करे? तुला बघायची तिची नाटकं, बघायची? आई आई नको ना. गप गा, बघू देत त्याला सुद्धा. आई कळू देत त्याला. बघ 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 ऋषी, बघ हे बघ. काही नाही झालंय, तू 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 सोड बरं. काही नाही झालं, ते होईल लवकरात लवकर. ठीक, तुझ्यासाठी केलंय तिने ऋषी. तुझा आवाज परत येऊ दे म्हणून तिने स्वतःच असं करून घेतलं. हो, माझ्याच सांगण्यावरून केलं. सॉरी रुंजी, माफ कर मला. आई तुम्ही का माफी मागताय माझी? तुम्ही ऋषीसाठी